नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरात बंदुकीची भीती दाखवत 2.5 लाखांची चोरी करून 2 आरोपी फरार असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. लक्ष्मीनगर मधील उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये एका मुलीला बंदूक दाखवून 2.5 लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. आई घराला लॉक लावून बाहेर गेली होती. यावेळी 2 चोरटे लॉक तोडून आत शिरले. घरात मुलीला बघून तिला बंदुकीची भीती दाखवत 3 मंगळसूत्र, 2 अंगठ्या आणि 5,000 रोख असे एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला आहे. यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. काल लक्ष्मीनगरमध्ये बजाजनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये एका घरामध्ये हाऊस रॉबरी झालेली आहे आणि त्यामध्ये एका मुलीला बंदूकची धाक दावून आरोपींनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेतलेला आहे. त्यामध्ये 3 मंगळसूत्र, 2 अंगठी आणि 5,000 रुपये कॅश आहे. त्यांचे घरामध्ये त्यांची जी आई होती त्यांनी लॉक लावून ते बाहेर गेलेली होती. ते लोक चोरीच्या उद्देशाने ते घरामध्ये ते लॉक तोडून आत प्रवेश केले होते. पर ज्यावेळी त्यांनी मुलीला आतमध्ये बघितला त्यांनी त्यांना बंदूक दाखवली आणि त्यांच्याकडून त्यांनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेऊन घेतला आणि यामध्ये ते दोन सस्पेक्टेड आरोपी आहे आणि त्यांची शोध चालू आहे.